नमस्कार, मी प्राजक्ता लिंग प्राजूस किचन अँड मोर मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजीच्या हातचे दामट्याचे लाडू आणि योग्य प्रमाणासह ते पण. या इथे आम्ही 2.5 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. हे घरच्या डाळीचं पीठ आहे. यामध्ये थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या लाडूला सुंदर असा कलर येईल. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी देखील चालेल. हे घरच्या डाळीचं पीठ आहे, 2.5 किलो अगदी मोजून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित असा कलर मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता इथे माझ्या मामीने ते मळायला घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवरच म्हणजे रूम टेम्परेचरवरच पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकून हे व्यवस्थित असं घट्टसर असा त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. मी ज्यावेळेस मामाच्या गावाला गेले होते त्यावेळेस या रेसिपी मी शूट केल्या होत्या, किंवा त्यांनी माझ्यासाठी केलत्या म्हणून मी त्या शूट केलत्या. मला हे लाडू खूपच आवडतात म्हणून त्यांनी माझ्यासाठी हे बनवले होते. आता माझी मामी हे मळून घेत आहे व्यवस्थित. खूप पातळ देखील आपल्याला हा घट्ट म्हणजे पातळ गोळा मळून घ्यायचा नाहीये, आपल्याला घट्ट असा मळून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे 2.5 किलो पीठ आहे आणि अशा पद्धतीने मामीने सगळा गोळा हा घट्टसर असा मळून घेतलाय. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. मी तुम्हाला ते दाबून दाखवते. हे बघा अशा पद्धतीनं. आता हा गोळा आपण दुसऱ्या एका स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा घमेल्यामध्ये तेल लावून त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आता इथे चुलीवरती आजीनं तेल गरम करायला ठेवलंय आणि मामी याच्या पुऱ्या लाटून देत होती त्या पिठाच्या. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ देखील लाटून घ्यायच्या नाहीयेत. आणि अगोदर तेल चेक करून घ्यायचंय, तेल चेक करून घ्यायचंय आपल्याला गरम झालेलं आहे की नाही. आणि तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर ह्या पुऱ्या आपल्याला सगळ्यात तळून घ्यायच्या आहेत. आणि पुऱ्या ह्या गोलच आल्या पाहिजेत असं काही नाही, कारण की आपल्याला ह्या परत मिक्सरवरती बारीक करून घ्यायच्या आहेत. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी देखील चालेल, खूपच छान लागतात उलट तुपात तर केल्यानंतर. पण मला जास्त तूप आवडत नाही त्याच्यामुळं तेलात करायला सांगितलेलं आहे मी. आणि दोन्ही साईडने आपल्याला या पुऱ्या भाजून घ्यायच्यात व्यवस्थित, अशा तळून घ्यायच्यात. खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत देखील नाही तळायच्या नाहीत, मस्त असं प्रेस करत करत तळून घ्यायच्यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने. आता अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून आणि तळून घेणार आहोत. आणि या ही रेसिपी करताना माझ्या दोन्ही मामी आणि आजी ह्या तिघींनी मिळून ही रेसिपी केलेली आहे. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून झाल्यात आणि त्या थंड थोड्या गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात. आणि हे अशा पद्धतीने ते पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरवर. तुम्ही हातावर देखील करू शकता, पण हातावर इतकं बारीक होत नाही आणि खाताना लाडू हा मग असं एवढा चविष्ट लागत नाही, त्याच्यामुळे मिक्सरवरच बारीक करा. आता या इथे आपलं पीठ हे 2.5 किलो असल्यामुळे या पातेल्यामध्ये 1.5 तांब्या पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये 3.5 किलो साखर घेतलेली आहे अगदी मोजूनच, कारण हे लाडू जरा जास्त गोड असेल तरच चांगले लागतात. आपण जेवढं पीठ घेऊ त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त साखर पाहिजे, म्हणजे 2.5 किलो पिठाला आपण 3.25 किलो साखर वापरलेली आहे. आता याचा आपल्याला मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप कडक असा पाक नाही करायचा आहे, इथे पाण्यात टाकून पाहायचं आहे. थोडीशी आपल्याला गोळी बांधल्यासारखी वाटली किंवा पाक असा थोडासा एका जागा जमा झाला की म्हणायचं की आपला पाक तयार झालेला आहे. आता हे पाक तयार झालाय, आता माझ्या छोट्या मामीने ते खाली उतरवून घेतलंय. आणि आता आपण जे बारीक करून घेतलेल्या पुऱ्या होत्या ते पाकामध्ये टाकून हे एकजीव करून घ्यायचे, दोन्ही पाक आणि ते पुऱ्याला बारीक केलेलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय.
हे गरम गरम तर खायला इतकं सुंदर लागतं, खूप म्हणजे खूपच भारी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की हे लाडू किंवा हे लाडू कसे झालेत ते आणि टेस्टला देखील कसे लागतात ते. आता माझ्या मामीने हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण संध्याकाळी असंच ठेव, आम्ही जरा उशिरा केलं होतं, हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं, याचे लाडू बांधायचे नाही आहेत, म्हणजे पूर्ण साखरेचा पाक हा त्यामध्ये मुरतो आणि लाडू हे छान बांधले जातात आणि टेस्ट देखील खूप छान लागते. आणि मला असं गरम गरम खायला आवडतं म्हणून मी लगेच डिशमध्ये मामीकडनं काढून घेतलं होतं मला खाण्यासाठी. आणि आता सकाळी उठल्यानंतर आजीने लगेच लाडू बांधायला सुरुवात केली. मी उठायच्या आधी तर तिचे निम्मे लाडू बांधून झालते. आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन व्यवस्थित असे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लाडू बांधू शकता. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत. आणि आजच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.